मैसूर शहरात एक माणूस होता, तो एक प्रकारचा भूत बाधा उतरवणारा किंवा तांत्रिक किंवा असंच काहीतरी होता। तर मी त्याच्याशी मैत्री करत होतो असा विचार करून की मी फक्त एक बाटली चोरेन, कारण मला खरोखर भूत बघायचं होतं। सद्गुरू, तुम्ही गोष्टींबद्दल बोलत होता आणि आपण बोलत होतो आणि एकमेकांशी सहमत होतो की जेव्हा आपण मोठे होत होतो तेव्हा काही छान गोष्टी ज्या आपण ऐकायचो कुटुंबातल्या लोकांकडून किंवा आजोबा किंवा मित्र वडीलधाऱ्या माणसांकडून, त्या भूतप्रेताच्याच गोष्टी असायच्या। आणि तुम्हाला माहिती आहे, लहान मुलांना त्यांना भीती वाटत असली तरी भूताची गोष्ट ऐकायची असते। तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टींमध्ये ह्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतात। डोंगरातून फिरताना तुम्हाला आलेल्या अनुभवांमध्ये काही भूताच्या गोष्टी आहेत का? वाव, हे मला खरंच अडचणीत आणू शकतं। हे बघा, तुम्हाला भूताच्या गोष्टी सांगण्यामागचा हेतू तुम्हाला घाबरवणं नसून अंगावर शहारे येण्याचा अनुभव देणं हा होता। एकदा असं घडलं, अमेरिकेत लुईझियाना राज्यातील एका न्हाव्याच्या दुकानात सगळं दुकान सगळ्या प्रकारच्या हॉरर कॉमिक्स आणि भूताच्या गोष्टींनी भरलेलं होतं आणि एकूण एक त्याच प्रकारच्या गोष्टी, कोणतीही वर्तमानपत्र नाहीत, मासिकं नाहीत, फक्त याच गोष्टी। तर एके दिवशी एकाने न्हाव्याला विचारलं, सर व्हाय हॅव यू, तू तुझं सलून अशा प्रकारच्या गोष्टींनीच का भरलंय, तुझ्याकडे आणखी काही नाही का? हेअर स्टाईल बद्दल, फॅशन बद्दल काहीही नाही, फक्त भूताच्या आणि हॉरर स्टोरीज, असं का? तो म्हणाला, हे बघ, माझ्या धंद्यात ज्यांचे केस ताठ उभे राहतात तेव्हा माझं काम फार सोपं होतं। तर त्यामागचा हेतू तुम्हाला शहारे येण्याचा अनुभव देणं हा होता, तुम्हाला घाबरवणे नव्हतं। मी तुम्हाला हे सांगायला हवं, या गोष्टीने मला इतकी भुरळ घातली की मैसूर शहरात एक माणूस होता जो मैसूर महानगरपालिकेत एक अधिकारी म्हणून काम करत होता, पण तो एक प्रकारचा भूत बाधा उतरवणारा किंवा तांत्रिक किंवा असंच काहीतरी होतं। तर कोणीतरी मला सांगितलं की मी नेहमी या प्रकारच्या गोष्टी शोधत असायचो, म्हणून कोणीतरी मला सांगितलं की या माणसानं भूतांना बाटल्यांमध्ये भरून आणि त्याच्या जे काही म्हणाल पवित्र जागा किंवा वर्कशॉपमध्ये ठेवलंय। तर मला तिथं जायचं होतं आणि सुरुवातीला तो माणूस आम्हाला परवानगी देत नव्हता, पण मी चिकाटी सोडली नाही आणि मग त्याने मला आत घेतलं आणि त्याने मला बऱ्याच बाटल्या दाखवल्या। तो म्हणाला, ह्यामध्ये या प्रकारचं भूत आहे, ही बाई आहे, हा पुरुष आहे, मी बघितलं, मला माणूस किंवा बाई दिसली नाही, मला फक्त झाकणासकट पारदर्शक बाटल्या दिसल्या। तर मी त्याच्याशी मैत्री करत होतो असा विचार करून की मी फक्त एक बाटली चोरेन, कारण मला खरोखर भूत बघायचं होतं। कारण मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या, बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्यांच्यावर विश्वास बसणार नाही अशा गोष्टी। तर यामुळे मला खूप जास्त उत्सुकता वाटली, मला शहारे आले नाहीत किंवा मला भीती वाटली नाही, पण मी अजून उत्सुक बनलो। कित्येक महिने सतत मी रोज रात्री स्मशानभूमीत घालवले हे पाहण्यासाठी। तर लोक तिथं यायचे, मेलेल्यांना जाळायचे, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा सरणावर मृतदेह जळतो तेव्हा तो 4-5-6 तास जळत राहतो, लोक तिथं 1-1.5 तास थांबतात आणि मग त्यांना इतर कामं असतात, ते रडतील, अश्रू ढाळतील आणि निघून जातील जरी अजूनही ते जळत असतं। सामान्यतः असं होतं की जळताना एक गोष्ट, कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीत आर्थिक पैलू हा असतोच, नेहमीच आर्थिक पैलू असतो, जर त्यांनी पुरेसं सरपण घातलेलं नसेल तर जेव्हा हे कोसळतं बाहेरचा भाग, पहिली गोष्ट घडते म्हणजे मान ही शरीराची अगदी लहान गोष्ट आहे आणि ती आधी जळते, आणि एकदा का मणका जळला की जळणारं डोकं घरगळून खाली येतं। मग एक काठी घेऊन ते मी डोकं उचलायचो आणि परत वर ठेवायचो आणि वाट बघायचो, हे भूत आहे तरी कुठे।
पण ते काही येत नाही. महिनोन महिने गेले मी तिथं बसलो, भूतं काही आली नाहीत. कोणीतरी म्हटलं, तू त्या चिंचेच्या झाडावर खिळा ठोक, ते येईल. मी त्या बिचाऱ्या झाडाला परत परत खिळे ठोकले, काहीच झालं नाही. कोणीही आलं नाही. कोणीतरी म्हणालं, या घरात भूत आहे. मग मी त्यांना विनंती करायचो, प्लीज मला परवानगी द्या, मला त्या घरात झोपायचंय आणि भूत येतंय का ते पाहायचंय. काही झालं नाही. म्हणून मी या माणसाकडे गेलो आणि जेव्हा तो ठामपणे म्हणाला की ते बाटलीत आहे, तेव्हा मला बाटली चोरायची होती. पण त्याच्या बाटल्यांना तो खूपच जपून ठेवायचा, तर मला काहीही बाहेर येताना दिसलं नाही. पण त्याने मला एक गोष्ट दाखवली, तर त्याने तांदळाच्या पिठाची तपशीलवार रांगोळी काढली. तिच्या पाच कोपऱ्यात त्याने एक अंड ठेवलं. त्याने वेगवेगळे हावभाव केले आणि पुफ, त्याने टाळी वाजवली आणि पाचही अंडी माझ्या डोळ्यासमोर फुटली. तर मी विचार केला की हे भूत होतं की अजून काही मला माहीत नाही. काहीही असो, पण निश्चितपणे तो या पाचही अंड्यांजवळ गेला नव्हता. तो लांब उभा होता आणि पाचही अंडी आपोआप फुटली. मग हे माझ्या मनात घोळत होतं आणि मी तिथून निघून गेलो. मी माझ्या घराच्या मागे अंगणात सहज फिरत होतो, इकडे तिकडे बघत. तेव्हा मला एक पेरूचं झाड दिसलं, त्यावर पेरू लटकले होते, पेरूची फळं. मी पेरूकडे असं पाहिलं आणि पेरू पडला. चमत्कार. मी पुन्हा पुन्हा केलं, पेरू पडत राहिले. मग मी माझ्या मित्रांना बोलावलं आणि म्हटलं, मूर्खानो बघा, पेरू आपोआप पडत आहेत. ते म्हणाले, काय? एकदा नाही, 5-10 वेळा मी हे केलं, योगा योगानं होत नाही याची खात्री करण्यासाठी. पण मी हे केल्याच्या 3 दिवसानंतर एक प्रकारच्या अतिशय किळसवाण्या अवस्थेत घालवले, जे तोवर आयुष्यात मी कधीही अनुभवलं नव्हतं. कारण अशा गोष्टींमध्ये मी कधीही पाऊल ठेवलं नव्हतं. एक प्रकारची किळस माझ्या संपूर्ण शरीरातून गेली, ज्यामुळे मला कळलं की मी मूलभूत चुकीचं असं काहीतरी केलंय. पुन्हा कधीही नाही, मी म्हटलं. तुम्हाला पेरू हवेत, वर जा आणि काढून घ्या. तुम्हाला आयुष्यात काहीही हवंय, जा आणि मिळवा. या प्रकारच्या गोष्टी आम्ही पुन्हा कधी करणार नाही. तर मला कळलं की आपल्या ऊर्जेचा वापर अशा प्रकारे करण्यात काहीतरी मूलभूत चुकीचं आहे. तर भूत म्हणजे काय? तुम्ही सर्वजण शरीर असलेली भूतं आहात, जे चालत आहेत, बसलेले आहेत, आणि प्रत्येकजण तुम्ही शरीर असलेली भूतं आहात. पण अचानक एके दिवशी कुणीतरी त्यांचा देह गमावला आणि तुम्हाला वाटतं की ते काहीतरी भयंकर झालेत का? ते आपल्यासारखेच आहेत, त्यांनी नुकतंच त्यांचं शरीर गमावलंय. हे खरं आहे का की हे शरीर तुम्ही एका निश्चित कालावधीत गोळा केलंय? समजा असं म्हणूया की तुम्ही किती खाऊ शकता यावरचं नियंत्रण तुम्ही गमावलंय आणि तुम्ही असे विशाल बनता आणि मग तुम्ही योग कार्यक्रमात येता आणि अजून काही काही, आणि हळूहळू तुम्ही तुमच्या शरीराच्या अर्ध्या आकाराचे झालात, म्हणजे तुमच्यातील अर्धा भाग भूत बनलंय का? हॅलो. मग एखाद्यानं आपलं शरीर गमावलं, या ग्रहावरचे 50-60 किलो जे आपण घेतलंय आणि असं बनवलंय, तर ते परत ठेवलं तर ते भूत होतं का? असं असेल तर मग तुम्ही सुद्धा ह्या शरीरात भूत आहात, नाही का? तर जीवनाकडे पाहण्याचा हा विचित्र मार्ग आहे की एखाद्यानं आपलं शरीर गमावलं म्हणून ते काहीतरी वाईट झालेत, काहीतरी भीतीदायक, काहीतरी भयानक. जीवनाकडे पाहण्याचा हा एक विचित्र मार्ग आहे. जीवनाचं स्वरूपच असं आहे की हे बघा, आता हे असं काहीतरी आहे ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, बौद्धिकदृष्ट्या नाही तर अनुभवानं. तुम्ही सर्वजण श्वास घेताय, घेताय ना? हॅलो. घेताय ना श्वास? मग जर तुम्ही श्वास घेताय तर म्हणूया की हे एखाद्या इमारतीसारखं होतं किंवा असंच काहीस. आता आपण चौकोनासारख्या जागेत आहोत, तर इथं हे जीवन आहे जे तुम्ही श्वास म्हणून घेताय. तुम्ही त्याला हवा म्हणू शकता, पण प्रत्यक्षात हे असे की जर मी हे काढून घेतलं तर हे जाईल. दिस विल गो. हो ना, तुमचं जीवन निघून जाईल. जीवन फक्त ह्या श्वासाच्या देवाणघेवाणीतच घडते, हो ना? तर हे फक्त हवा ऑक्सिजन बद्दल नाहीये, हे एक सजीव विश्व आहे. तुम्ही एका लहान फुग्यासारखे आहात, तुम्ही थोडस जीवन कब्जा केलंय. लहान असताना तुम्ही साबणाचे फुगे फुगवले होते का? तर तुम्ही तुमचा फुगा फुगवला तेव्हा तुमचा फुगा एवढा मोठा झाला, माझा फुगा एवढा मोठा झाला. आपण म्हणूया, आपण याकडे बघतोय, अरे हा माझा फुगा आहे, हा तुझा फुगा आहे. मग ते फुटले. जेव्हा ते फुटतात
तेव्हा तुम्ही म्हणत नाही की ही माझी हवा आहे ती तुझी हवा आहे, हो ना? तर हे असंच आहे, हा एक फक्त फुगा आहे. तुम्ही काही प्रमाणात जीवन काबीज केलं आणि ते एका विशिष्ट मार्गाने कार्य करतंय. जेव्हा हा फुगा फुटतो तेव्हा तुमचं जीवन आणि माझं जीवन असं काहीही नसतं. बरं, तुम्ही कदाचित संपूर्ण फुगा फोडू शकत नसाल, तुम्ही फुग्याचा बाहेरचा भाग फोडू शकाल आणि फुग्याच्या आतला पृष्ठभाग अजूनही शिल्लक असेल. जस्ट बिकॉज फक्त बाहेरचं साल निघून गेलं ना, तुम्ही त्याला भूत म्हणाल का? डू यू कॉल दॅट अ गोस्ट? असं असेल तर मग तुम्ही शरीर असलेलं भूत आहात.